कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचा आदेश असतानाही सोमवारी अर्थात 23 मार्च रोजी अहमदनगर शहरात कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आणि विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी स्वारांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. तर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके आदी अधिकारी रस्त्यावर उतरून कायदा सुव्यवस्थेचे पालन होते की नाही, ज्या ठिकाणी पालन होत नाही तेथे कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिल्या आहेत. सोमवारी शहरातील रस्त्यांवर दुचाकीवरून फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. शहरातील रस्त्यांवर कारवाई सुरू होताच नागरिकांची धावपळ सुरू झाली. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.